खानापूर शहरातील समर्थ इंग्रजी माध्यम हायस्कूलमध्ये इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छापर कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रेसिडेंट डॉक्टर डी ए नाडगौडा उपस्थित होते, तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर राधाकृष्णन हेरवाडकर, डॉक्टर एन एल कदम, प्राचार्या दिव्या नाडगौडा आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या यशस्तवन व स्वागत गीताने झाली. प्राचार्या दिव्या नाडगौडा यांनी प्रास्ताविक करून उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले, तर उपस्थित पाहुण्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी बोलताना डॉक्टर राधाकृष्णन हेरवाडकर म्हणाले की विद्यार्थ्यांनी यश प्राप्ती सतत मेहनत घेतली पाहिजेत. 10वीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील पहिली पायरी आहे, तेव्हा 10वीच्या परीक्षेत जास्तीत जास्त गुण घेऊन यशस्वी व्हा असे मार्गदर्शन केले. डॉक्टर एन एल कदम, डॉक्टर डी ई नाडगौडा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा व्यक्त केल्या. तर तुम्ही जे 10 वर्षाची स्ट्रगल केला, ती स्ट्रगल केल्यानंतर आता पुढे जाण्यासाठी ह्या शुभेच्छा दिनासाठी हा कार्यक्रम आम्ही प्रत्येक स्कूलमध्ये हे होत असते. तर ज्याप्रमाणे जगदीश केवळकर आकाशी झेप घेरे पाखरा ही जशी पंक्ती आहे की तुम्हाला ह्या ज्या पिंजरा आहे ह्या पिंजऱ्यातून तुम्ही उडून जाऊन तुमची झेप एवढी मोठी असायला पाहिजे की ते आकाशाला, जसं सरांनी सांगितलं की आकाशाला गवसणी घालण्याची जी मुलांच्या मध्ये आत्मविश्वास पाहिजे तो सगळ्यांच्या तिथून त्याने यायला पाहिजे. तर या संस्थेबद्दल थोडस थोडक्यात सांगायचं झालं तर आमच्या शाळेचे जे पिलर्स आहेत ते टोटल 18 आहेत आणि आमची आता 10वीची मुलं आहेत ती 16 आहे आणि दोन्ही आणि दोन पिलर्स कोर्स एक शिक्षक आणि 18 मॅनेजमेंट. तर हे 18 योगायोगानं हे पिलर्स आणि एक येणारी संख्या आणि आमचं मॅनेजमेंट तर लाईफ लॉंग हे आठवणीत राहण्यासारखा हा आकडा आहे. तर शाळेला स्ट्रेंथ देण्यासाठी तुम्ही आम्हाला कायम तुम्ही चांगले ऑफिसर व्हा, चांगले चांगले हुद्द्यावर कामं करा आणि ह्या शाळेला कायम एक ह्या स्कूलचा हा मुलगा आहे आणि ह्याने चांगलं काम केलं आहे अशा प्रकारे तुम्ही प्रत्येकाचं ते मनात असायला पाहिजे. तर आम्ही ज्यावेळेला पहिल्यांदा स्कूल चालू केली त्यावेळा अगदी खरोखर अगदी पाणी पडण्या इतपत अगदी छोट्या स्कूलमध्ये आम्ही चालू केले. तर खरोखरच तुमच्या आई वडिलांनी किंवा आमच्या मॅनेजमेंटने एफर्ट्स घेऊन किंवा तशा परिस्थितीमध्ये पण तुम्ही आम्हाला कोऑपरेशन देऊन, शिक्षकांनी म्हणा किंवा तुम्ही सर्व मुलांनी म्हणा, सगळ्यांनी आम्हाला कोऑपरेशन देऊन जे काय आम्ही करत आहे ते चांगलं सक्सेस आणि तुमच्या सगळ्यांच्या कोऑपरेशनमुळे आम्ही पण सक्सेस आलेलं आहे. तर पहिल्यांदा आमच्याकडे अगदी मोजकंच भांडवल होतं, तर त्या भांडवलावर आम्ही तिथंच न थांबता कमीत कमी आता आमची 3 कोटीची असेट झाली आहे. हे कशामुळं, तर तुमच्या सगळ्यांच्या लोकांच्या आशीर्वादामुळे, तुमच्या सगळ्यांच्या विश्वासामुळे, मॅनेजमेंट मॅनेजमेंटने जे काम केले ते खरोखर वाखाणण्याजोगं आहे. ज्याच्यातून 80 रुपये फायदा नसताना एवढी अमाऊंट घालून ते फक्त सामाजिक कर्तव्य म्हणून आणि जे पण आमचे डायरेक्टर्स आहेत ते फक्त सामाजिक कर्तव्यासाठी झुंजत आहेत. त्याच्यातून काय 4 पैसे मिळावे, त्याच्यातून प्रॉफिट मिळावं असं आता आपण 10 अकरा वर्षामध्ये कधीही एकट्यानेही कधी विचार केला नाही. तर मुलांना पण आम्हाला एवढं सांगायचं आहे की समर्थ स्कूलचा लोगो असा व्हायला पाहिजे की समर्थ स्कूलमध्ये एखादं मुलगा जर शिकलं तर खरोखर एक टॉपर्स व्हायला पाहिजे. फक्त आमचे जे जेवढे पण डायरेक्टर्स आहेत ते सगळे एवेल एज्युकेटेड आहेत, डॉक्टर्स आहेत, बिझनेसमॅन आहेत, मॅक्झिमम सगळे एज्युकेटर्स आहेत. यावेळी विद्यार्थ्यांचे मनोरंजनाचे कार्यक्रमही पार पडले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जोजफ नशेना यांनी केले. सुहास पाटील, KNN सिटी न्यूज, खानापूर.